नमस्कार, मी संकेत देशपांडे। टॉप न्यूज मराठीच्या प्राईमटाईम बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आणि या प्राईमटाईम बुलेटिनची सुरुवात करूयात एका पॉझिटिव्ह स्टोरीनं। 1993 बॉम्बस्फोटाचा करता धरता दाऊद इब्राहिमचं समर्थन करणाऱ्याच्या मांडीला मांडी लावून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। आणि काल ज्यांनी खलिस्तानचं समर्थन केलं अशा मुख्यमंत्र्यांबरोबर बसून उद्धव ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते हे तुकडे गँगचे सदस्य झाले आहेत का, असा सवाल भाजपा आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केलाय। पाहूयात नेमकं काय म्हणालेत नितेश राणे। 93 बॉम्बब्लास्टचा करता धरता दाऊदचं समर्थन करणाऱ्याबरोबर मांडीला मांडी लावून बसून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। आणि आता तर कालच खालिस्तानचं ज्यांनी समर्थन केलं अशा मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसून उद्धव ठाकरेजी आणि त्यांचे कार्यकर्ते तुकडे तुकडे गँगचे सदस्य झाले आहेत का, असा प्रश्न विचारायची वेळ आलेली आहे। संपत्तीचा वारसा बनणं सोपं आहे, पण आमच्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा हे कधीच बनू शकत नाही, हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे। उच्च शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षा करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं, मात्र स्पर्धा परीक्षांच्या जागा निघत नसल्यानं अनेक विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा पाहायला मिळते। मात्र बुलढाणा जिल्ह्यातील दोन तरुणांनी स्पर्धा परीक्षेचा सराव थांबवत स्वतःचा व्यवसाय सुरू केला। आणि याच विषयावरची पाहूयात टॉप न्यूज मराठीची आजची पॉझिटिव्ह स्टोरी। बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा या ठिकाणी राहणारे शुभम तळणीकर आणि संकेत पालवे या दोन मित्रांनी एकत्र येत नागेश्वरवाडी या भागात आपला स्वतःचा चहाचा कॅफे सुरू केला। या चहाच्या विक्रीतून दर महिन्याला 1,25,000 रुपयांपर्यंतचा नफा हे कमवत आहेत। कल्पना म्हणजे पुण्याला क्लास करायचो, पुण्याला क्लास केल्यानंतर तिथे मग पाहिलं मी की मशीनची चहा, वाफेवरची चहा, हे खूप कॉन्सेप्ट वेगळा वाटला। मग घरी आलो, लॉकडाऊन लागला आणि लॉकडाऊन लागल्यानंतर असा विचार केला की आपण बिझनेस चालू करायला हवा। मग बिझनेस चालू करायचा तर मग मित्रांशी चर्चा होतेच, मित्रांशी चर्चा मग माझा मित्र आहे शुभम तळणीकर, त्यांच्याशी माझं बोलणं झालं, मग त्याच्यासोबत चर्चा झाली। मग तो पण म्हणे की ठीक आहे आपण दोघं मिळून चालू करूयात। मग असं करता करता आमच्या डोक्यात एक कल्पना सुचली की मी जे पुण्याला बघितलं होतं तसा टाईपमध्ये कॉन्सेप्ट आपण चालू करूया आणि चहा आणि कॅफे या दोन्ही एकत्र करून आपण चाय मेकर्स कॅफे चालू करूया। मग आम्ही अशा रीतीने चाय मेकर्स कॅफे चालू केलं। मध्येच सोडला, त्याचं कारण असं की मी जेव्हा क्लास करून घरी आलो, लॉकडाऊन लागलं, तेव्हा अशा बातम्या चालू झालं होतं की MPSC जागाच निघत नव्हत्या। तर जागा निघत नव्हत्या, फक्त एवढंच प्रॉब्लेम होतं, जागा निघतही होत्या, पेपरही होत होते, पण जे रिझल्ट असायचे ते पेंडिंगवर राहायचे। आणि त्यामुळे मग असा विचार केला की आपण कुठेतरी बिझनेस चालू करायला हवा, स्वतःचा व्यवसाय चालू करायला हवा। मी तर खरं तर पंजाबला होतो, तर माझा मित्र आहे संकेत पालवे, त्याचा कॉल आला होता मला की तो MPSC करत होता पुण्याला, तर तो म्हणे की आता आपण स्वतःचं काहीतरी स्टार्टअप करूया, त्याने कल्पना सुचवली मला। आणि मी पण तिथं नेटवर्क मार्केटिंग कंपनीमध्ये ज्या काम करत होतो, तर मला पण स्वतःचं काहीतरी स्टार्टअप करत होतं दोघांना पण, आणि त्याला पण नोकरीचं काही एवढी कल्पना होत नव्हती भविष्यात की भेटेल, कारण की जागा निघत नव्हत्या। त्याच्यानंतर सोबत बसलो, बोललो, चर्चा केली आणि त्या अशी कल्पना सुचली की चाय मेकर्स नावाचं एक कॅफे सुरू करावं चहाचं। आणि आम्ही इथं औरंगाबादमध्ये आलो, इथे आलो, जागा पाहिली, 2-1 महिने त्यात आमचं हे गेले, वेस्ट गेले टाईम की जागा भेटत नव्हती पहिली गोष्ट, की चांगला बिझनेस स्टार्टअप करायसाठी। नंतर आम्ही हळूहळू चालू केला आणि आता चांगला टर्नओवर दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि चांगले कस्टमर अट्रॅक्ट होत चाललेले आहे आमच्याकडं। आमच्या चहाचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्याकडे फ्लेवर टी आहे, एका प्रकारचा चहा आणि जवळपास 10-12 प्रकारचा चहा आणि कॉफी आमच्याकडे अवेलेबल आहे सध्या। आणि आम्ही यूज अँड थ्रो कुल्हड यूज करतो, मातीचे कप, ते नैसर्गिक आहे। सध्या 1 ते 1.5 लाख रुपये टर्नओवर होते महिन्याचा। Thank you.
पुणेकरांचा, रासनेंचा की इतरांचा, कसबा भाजपाचा की कसब्यावर पडणार पंजाब काँग्रेसचा, चिंचवड मध्ये तिरंगी लढती कोण मारणार बाजी, जगतात की काटे बाजी मारणार का बंडखोर कलाटे, पहा रोज संध्याकाळी 7:30 प्राइम टाइम स्पेशल शो कसबा चिंचवड पोटनिवडणुकीचा रणसंग्राम लाइव्ह। कसबा भाजपाचा की कसब्यावर पडणार पंजाब काँग्रेसचा, चिंचवड मध्ये तिरंगी लढती कोण मारणार बाजी, जगतात की काटे बाजी मारणार का बंडखोर कलाटे, पहा रोज संध्याकाळी 7:30 प्राइम टाइम स्पेशल शो कसबा चिंचवड पोटनिवडणुकीचा रणसंग्राम लाइव। कसबा भाजपाचा की कसब्यावर पडणार पंजाब काँग्रेसचा, चिंचवड मध्ये तिरंगी लढती कोण मारणार बाजी, जगतात की काटे बाजी मारणार का बंडखोर कलाटे, पहा रोज संध्याकाळी 7:30 प्राइम टाइम स्पेशल शो कसबा चिंचवड पोटनिवडणुकीचा रणसंग्राम लाइव। कसबा भाजपाचा की कसब्यावर पडणार पंजाब काँग्रेसचा, चिंचवड मध्ये तिरंगी लढती कोण मारणार बाजी, जगतात की काटे बाजी मारणार का बंडखोर कलाटे, पहा रोज संध्याकाळी 7:30 प्राइम टाइम स्पेशल शो कसबा चिंचवड पोटनिवडणुकीचा रणसंग्राम लाइव। बघा, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अनेक वर्षापासून मागणी होती, औरंगाबाद शहराचं नामांतरण छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव शहराचं नाव उस्मानाबाद शहराचं नाव धाराशिव असं झालं पाहिजे। ती मागणी मागच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये
शेवटच्या कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्री त्या काळचे उद्धव ठाकरे साहेबांनी मांडली, त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आणि शेवटच्या कॅबिनेटमध्ये तो ठराव मांडला गेला, त्यावेळेस तो पाठवला गेला आणि आज त्याला केंद्राने मंजुरात दिली. मी आता मला जी माहिती आली त्याच्यामध्ये तालुका संभाजीनगर असं आलं आहे, म्हणजे संभाजीनगर जिल्हा झाला आहे की तालुका झाला आहे याबद्दल सुद्धा आताही संभ्रम आहे. कसबा आणि पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक आपल्या हातातून जाते त्या धर्तीवर सुद्धा हा निकाल येणं अपेक्षित आहे, असू शकतं. इतक्या उशिरा हे शहाणपण कसं सुचलं आणि आज देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत, तर 2014 ते 2019 या दरम्यान स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हा प्रश्न का सोडू शकले नाहीत हा माझा त्यांना प्रश्न आहे. आज नामांतर झालं याचं श्रेय भाजपने घेऊ नये, ते महाविकास आघाडीच्या काळातलं आहे, ते बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं जे उद्धवजींनी मांडलं आणि नरेंद्र मोदीजींनी त्याचा सन्मान करून केंद्र सरकारने मंजुरी दिली. मात्र देवेंद्र फडणवीसांनी आयत्या पीठावर रेघोट्या ओढू नये. कसबा कुणाचा? धंगेकरांचा, रासनेंचा की इतरांचा? कसबा भाजपाचा की कसब्यावर पडणार पंजाब काँग्रेसचा? चिंचवड मध्ये तिरंगी लढती कोण मारणार बाजी? जगतात की काटे बाजी मारणार का बंडखोर कलाटे? पहा रोज संध्याकाळी 7:30 प्राइम टाइम स्पेशल शो कसबा चिंचवड पोटनिवडणुकीचा रणसंग्राम लाइव्ह. कसबा कुणाचा? धंगेकरांचा, रासनेंचा की इतरांचा? कसबा भाजपाचा की कसब्यावर पडणार पंजाब काँग्रेसचा? चिंचवड मध्ये तिरंगी लढती कोण मारणार बाजी? जगतात की काटे बाजी मारणार का बंडखोर कलाटे? पहा रोज संध्याकाळी 7:30 प्राइम टाइम स्पेशल शो कसबा चिंचवड पोटनिवडणुकीचा रणसंग्राम लाइव्ह. राजूभाऊ सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा ज्याने त्याचा अन्याय अत्याचार सगळ्यांनी बघितलेला आहे असं औरंगजेबाचं नाव आपल्या शहराला होतं आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस या ठिकाणी आले होते त्यावेळेस त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं होतं औरंगजेब कसला औरंगजेब त्याची काय आठवण काढायची, आठवण जर काढायची असेल तर छत्रपती संभाजी महाराजाची काढा आणि त्यासाठी म्हणून या शहराचं नाव आजपासून संभाजीनगर असेल असं त्यांनी घोषित केलं होतं. परंतु त्याला 35 वर्षाचा काळ लोटला, आजपर्यंत ते होऊ शकलं नाही. परंतु एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे ज्यावेळेस सरकारमध्ये आले त्यांनी छत्रपती संभाजीनगर नाव व्हावं असा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आणि केंद्राने काल त्या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि खऱ्या अर्थानं अनेक वर्षापासूनची जी या शहरातल्या नागरिकांच्या मनातली इच्छा होती ती मनातली इच्छा आज पूर्ण झाली. आणि आपण बघत असाल आम्हीसुद्धा आजपासून ज्या ज्या ठिकाणी औरंगजेबाची आठवण असलेलं औरंगाबाद जे नाव आहे ते मिटवतोय आणि खऱ्या अर्थानं धर्मवीर संभाजी महाराजाचं नाव असलेलं धर्मवीर संभाजीनगर नावाचा बोर्ड या ठिकाणी लावतो. खासदार एकीकडे म्हणतात की नाव चेंज करून शहराकडे पटवून सुटणार आहे. कोणते खासदार आपले म्हणजे इम्तियाज जलील साहेबांना माझी विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून की खऱ्या अर्थानं लोकांच्या भावना त्यांनी लक्षात घेतल्या पाहिजे. ते आता कोणत्या एका पक्षाचे खासदार नाही आहे, या जिल्ह्याचे खासदार, या जिल्ह्याच्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये काय हे त्यांनी ओळखलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं आम्ही त्यांना एक छत्रपती संभाजी महाराजाचं पुस्तक भेट देणार आहोत. छत्रपती संभाजी महाराजाचा इतिहास तुम्ही माहिती करून घ्या आणि मला असं वाटतं की जर खऱ्या अर्थाने त्यांनी हा इतिहास जर वाचला तर त्यांचं सुद्धा मनपरिवर्तन या ठिकाणी होणार आणि त्यांचा जो विरोध आहे तो विरोध या ठिकाणी मावळणार. कसबा कुणाचा?
रासणेंचा की इतरांचा, कसबा भाजपाचा की कसब्यावर पडणार पंजाब काँग्रेसचा, चिंचवड मध्ये तिरंगी लढती कोण मारणार बाजी, जगताप की काटे बाजी मारणार का बंडखोर कलाटे, पहा रोज संध्याकाळी 7:30 प्राइम टाइम स्पेशल शो कसबा चिंचवड पोटनिवडणुकीचा रणसंग्राम लाइव। ते हे सगळे प्रश्न मला असं वाटतं की आपण थोड्याच वेळात असं 3 वेसी साहेब प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे, हां त्याच्यामध्ये ते बोलतील। माझी तर प्रार्थना हे असणार आहे की 2 कशाला 4 गट तयार करा ना, तुम्ही जितकं भांडण करणार आहे माझा तितकाच फायदा होणार आहे, तुम्ही भांडत करत राहा आणि 2 नाही 2 चा अजून काही गट तयार होत असेल तर ते करत राहा। आमची तर प्रार्थना असणार आहे की भारतीय जनता पार्टीमध्येही असं गट तयार व्हायला पाहिजे, मग आम्ही सत्तेच्या जवळ जाऊ शकेल। आज आम्ही कशाला हे घेत आहे, तुम्ही भांडण करत आहे आणि मी स्पष्टपणे सांगतो या भांडणामध्ये मराठी माणसाला सेकंडरी सिटिझनचा जो दर्जा देण्यात आलेला आहे महाराष्ट्रामध्ये, फक्त आपल्या कुर्सीचा लालसासाठी जे तुम्ही निर्णय घेतलेला आहे, पहिले कोणी घेतलं तर उद्धव ठाकरे साहेब। उद्धव ठाकरे साहेब कोण आहे? बाळासाहेब ठाकरे काही असू द्या, आमच्या राजनैतिक मतभेद असू द्या आहे, पण मराठी माणसाला त्यांनी स्वाभिमानाने कशा जगायचे हे दाखवले होते आणि त्यांचा मुलगा काय केला की कुर्सीसाठी काँग्रेससोबत गेला, राष्ट्रवादीसोबत गेला आणि आता एकनाथ शिंदे साहेब त्यांना असं वाटत असेल की मी मुख्यमंत्री आहे की नाही, सगळ्यांना हे कळतं एकनाथ शिंदे साहेब की तुम्ही फक्त पपेट आहे, तुमचा रिमोट कंट्रोल अमित शहाकडे आहे, तुमचा रिमोट कंट्रोल देवेंद्र फडणवीस साहेब आहे। तुम्हाला हे चांगलं वाटणार नाही की महाराष्ट्रामध्ये खासदार असं कसा ओपनली बोलू लागला करते, पण हे स्पष्ट आहे आणि काय आहे की तुम्ही पण सत्तेसाठी आज जे चाटुगिरी करत आहे भारतीय जनता पार्टी, तुम्हाला तर मुख्यमंत्री पदाची कुर्सी मिळालेली आहे पण महाराष्ट्र लोकांना तुम्ही कमजोर करण्याचं काम केलेलं आहे। तुमचा भांडण के आहे ते तुम्ही लढत राहा, आमच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे, तसं आम्ही आमचा जे एजेंडा आहे त्या एजेंडाप्रमाणे आम्ही काम करू। कसबा कुणाचा? धंगेकरांचा, रासणेंचा की इतरांचा? कसबा भाजपाचा की कसब्यावर पडणार पंजाब काँग्रेसचा? चिंचवड मध्ये तिरंगी लढती कोण मारणार बाजी? जगताप की काटे बाजी मारणार का बंडखोर कलाटे? पहा रोज संध्याकाळी 7:30 प्राइम टाइम स्पेशल शो कसबा चिंचवड पोटनिवडणुकीचा रणसंग्राम लाइव। राज्यातील 1525 शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये आता डिजिटल लायब्ररी तयार करण्यात येणार आहे, त्याचबरोबर शाळांना मोठ्या प्रमाणात टॅब देखील देण्यात येणार आहेत, त्यामुळे विद्यार्थी आता पाठ्यपुस्तकांबरोबरच ई पुस्तकं वाचणार आहेत। समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महानगरपालिकांच्या आयुक्तांना दिलेल्या निर्देशानुसार मुलांच्या वाचनात भर पडण्यासाठी आणि त्यांना विविध विषयांची पूरक वाचनाची ई पुस्तकं उपलब्ध करून देऊन त्यांची शैक्षणिक पातळी वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीनं डिजिटल लायब्ररी हा उपक्रम राबवण्यास सुरुवात झाली आहे। त्याची प्रायोगिक तत्वावर 2 शाळांमध्ये अंमलबजावणीही करण्यात आली आहे। मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होऊन वर्गातील शैक्षणिक वातावरण अधिक उत्साही राहील आणि विद्यार्थी सतत क्रियाशील राहतील यासाठी शाळांमध्ये डिजिटल लायब्ररी स्थापित करण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे। विद्यार्थ्यांचा वयोगट आणि विविध विषयातील अध्ययन निष्पत्तीचा विचार करून डिजिटल लायब्ररी विकसित करण्याच्या प्रस्तावास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे। राज्यातील निवडक 1525 शाळांना डिजिटल लायब्ररी उपलब्ध करून देण्याचं निश्चित करण्यात आलंय। त्यामध्ये 100 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या 1255 शाळांमध्ये 10 टॅबसह आणि 100 पेक्षा जास्त पटसंख्या असणाऱ्या 270 शाळांमध्ये 20 टॅबसह डिजिटल लायब्ररी उपलब्ध करण्यासाठी पुरवठाधारकांची निवड आता करण्यात आली आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी। कसबा कुणाचा? धंगेकरांचा, रासणेंचा की इतरांचा? कसबा भाजपाचा की कसब्यावर पडणार पंजाब काँग्रेसचा? चिंचवड मध्ये तिरंगी लढती कोण मारणार बाजी? जगताप की काटे
बाजी मारणार का बंडखोर कलाटे? पहा रोज संध्याकाळी 7:30 प्राइम टाइम स्पेशल शो कसबा चिंचवड पोटनिवडणुकीचा रणसंग्राम लाइव। तर हे होतं आजचं प्राइम टाइम बुलेटिन। पुण्यासह राज्य आणि देशविदेशातील घडामोडींसाठी पाहायला विसरू नका टॉप न्यूज मराठीचं प्राइम टाइम बुलेटिन। पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी।